गुंडेगाव सोसायटीत भैरवनाथ शेतकरी पॅनल विजयी बाळासाहेब हराळ यांच्या गटाचे वर्चस्व नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था एक चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ शेतकरी पॅनलने रामेश्वर शेतकरी विकास पॅनलवर तेरा शून्यने मात करून आपले वर्चस्व यावेळीसुद्धा अबाधित ठेवण्यात यश मिळवले आहे अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव करडिले यांना धोबी पछाड टाकत जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी आपली पकड मजबूत केली आहे गावपाळीवरील सहकार क्षेत्रातील संस्थेच्या निवडणुकीत बाळासाहेब हराळ यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ शेतकरी पॅनल तर गुंडेगावचे विद्यमान उपसरपंच संतोष भापकर प्राध्यापक रंगनाथ भापकर मंगेश हराळ यांच्या नेतृत्वाखाली रामेश्वर शेतकरी विकास पॅनल सर्व शक्तीनिशी निवडणूक रिंगणात उतरले होते दोन्ही पॅनलने सदर निवडणूक प्रतिष्ठेची केली होती गावच्या सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत गावातील अनेक दिग्गज अनेक प्रवर्ग गटातून उमेदवारी असल्याने निवडणुकीकडे गावासह परिसरातील राजकारण्यांचे लक्ष केंद्रित झाले होते संस्थेच्या मतदारांना आपल्या बाजूने करण्यासाठी दोन्ही पॅनलच्या वतीने कोणतीही कसर ठेवली गेली नाही मतदानाच्या दिवसापर्यंत गावात राजकीय वातावरण तापलेले दिसत होते मागील पाच वर्षात संस्थेच्या प्रगतीची जाण ठेवून मतदारांनी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ माजी सरपंच संजय कोतकर सुनील भापकर यांच्या गळ्यामध्ये विजयपथाची माळ टाकली त्यांच्या भैरवनाथ शेतकरी विकास पॅनलचे सचिन कुताळ कोतकर भाऊसाहेब जाधव वामन धावडे आंबादास निकम चंदू भापकर पंडित हराळ धन्यकुमार हराळ शंकर पवार अशोक कोतकर मंगल भापकर छाया कोतकर रावसाहेब बैरागी गोपाळराव विजयी झाले